साउंड रोलिंग रोलिंग कैमरा रोलिंग रोलिंग 50 शॉट 3 टेक 2 एक्शन काही महिन्यांपासूनचा तुझा खडतर प्रवास मी अगदी जवळून पाहतोय. माझ्या सेवेत तू कुठेही कमी पडला नाहीस. अत्यंत भक्तिभावाने श्रद्धेने आणि समर्पण वृत्तीने मला आपलेसे केलेस. त्याचं फळ योग्य वेळी तुला निश्चितच मिळेल, निश्चितच मिळेल, निश्चितच मिळेल. फाइनली हम गए आणि जिंदा है पार्ट टू. या वर्षी म्हणजे दत्त जयंती 18 डिसेंबरला रिलीज होत आहे. हम गए आणि जिंदा है पार्ट वनला भरघोस प्रतिसाद मिळाला, कारण हजारो ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भक्तांनी त्याच्या छोट्या प्रमाणावर आपल्या आपल्या घरी स्क्रीनिंग केलं. 10-15-20 लोकांचा ग्रुप करून हा चित्रपट पाहिला. खूप साऱ्या लोकांनी कॉन्टॅक्ट केले, फोन केलं. आणि हे जे स्वामी कार्य हे पुढे नेण्याच्या हेतूनेच हम गए आणि जिंदा है पार्ट टूची पण निर्मिती करत आहोत. हा स्वामींचाच आशीर्वाद आहे की एकाच वर्षी दोन चित्रपट आपण काढू शकतो. पहिल्या चित्रपटाचं ते शीर्षक होतं हम गए आणि जिंदा है, आणि खाली होतं अशक्य शक्य करतात स्वामी. आणि त्याचीच प्रचिती वारंवार महाराज देत आहेत की एक चांगलं कार्य करायचं असणार आणि आपला भाव जर शुद्ध आहे तर आपल्या अवतीभोवती असे अनेक स्वामी भक्त जुळले जातात आणि त्यांचा मोलाचा वाटा आहे की आज हम गए आणि जिंदा है पार्ट टू ची शूटिंग पूर्ण झाली आहे. आता त्याचं पोस्ट प्रोडक्शन काम चालू आहे आणि स्वामींच्या कृपेने दत्त जयंतीला हा चित्रपट आपण रिलीज करतोय. या चित्रपटासाठी 19 ऑगस्टला गुरुवारच्या दिवशी अक्कलकोटला शूटिंग सुरू झाली. अक्कलकोटचे असे अनेक स्थळ जे अनेक भक्तांना माहिती नाही आहे त्याच्याबद्दल महती पण आपण या चित्रपटात सांगितली. व अक्कलकोटचे प्रत्येक मंदिर, ट्रस्ट, तिकडचे व्यवस्थापक, मठाधिपती यांनी आपल्याला प्रचंड मोठी मदत केली, शूटिंगसाठी इमिजिएट बेसिसवर परवानगी दिली. त्याच्यानंतर पुण्याला जी शूटिंग सुरू झाली, पुण्याला जवळजवळ 10-11 दिवसांचं स्केड्यूल होतं आणि तिथे श्रीकांत सोंदनकर काका यांनी जिकडे आपल्याला लोकेशन्स हवे होते त्या लोकेशनसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत केली. परत सत्यजित जाधव, नितीन दीक्षित काका हेही भरघोस यांनी सपोर्ट देण्यासाठी ते नेहमी बोलतो ना आपल्या पाठीशी उभे होते. आणि अशा अनेक गोष्टी होत होत्या त्या समजण्याच्या पलीकडे. म्हणजे जसं तिकडे चंदन सोनवणे आणि नीलम सोनवणे या सोनवणे कुटुंबानी यांना आपल्या राहण्याची सोय केली. परत तिकडे आपल्या पूर्ण क्रू टीम मेंबरसाठी पूर्ण 10-11 दिवसांचा प्रसादाची अरेंजमेंट, प्रत्येक लोकेशनवर येणं, लोकेशन फाइंडिंग करण्यासाठी त्यांनी मदत केली. तिकडचे काही आपल्याला क्लिनिक हवे होते, हॉस्पिटल्स हवे होते, काही घर हवे होते. परत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कॉलेजच्या लोकेशनची गरज होती, कारण हा चित्रपट आधुनिक काळातला आहे. आपण बोलू शकतो की हम गए आणि जिंदा आहे हा आधुनिक काळातली बखर आहे. हा जो चित्रपट आहे हा काढण्यासाठी
मी अनेक लोकांना अप्रोच केली व खूप साऱ्या लोकांनी आपापल्या परीने मदत केली. जसं मी आता तुम्हाला संदर्भ देतोय, सोनुने कुटुंब यांनी 10-11 दिवस दिवस रात्र करून आपल्याबरोबर होते. परत तिकडे एक मंजुषा ताई भेटली व त्यांनी नवीन टेम्पो घेतलेला आणि तो टेम्पो आपल्याला चित्रपटासाठी त्यांनी 10-11 दिवसासाठी दिला. परत अनुपमा जोशी ताई यांनी आपलं, परत पांडे कुटुंब यांनी आपल्याला तिकडे लोकेशनसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. आपली टीम पूर्ण नवीन होती, पार्ट टूसाठी पूर्ण टीमच नवीन होती. म्हणजे जवळजवळ या चित्रपटात 130 कलाकार आहेत आणि आपले जे सिनेमॅटोग्राफर ही नवीन टीम, जितेश सुंबे आणि रितेश सोंदनकर हे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की सर वी आर विथ यू, आणि त्यांचा भक्कम सपोर्ट होता. म्हणून हा चित्रपट साठी प्रत्येक सीनसाठी आपल्याला वेगवेगळे अँगल्स करण्यासाठी त्यांनी दिवस रात्र केलं. परत आपले प्रोडक्शन हेड, त्यांचं नाव म्हणजे महत्वाचं या क्षणी घेणं, प्रणंद. प्रणंदनी एक आपल्या सख्या भावासारखं यु नो बरोबर राहून दिवस रात्र, म्हणजे ठीक आहे आपण स्वामी वेडे आहोत, स्वामींच्या भक्तीत लीन आहोत, तर यु नो मला अशा व्यक्तीची गरज होती, तो माझ्याबरोबर 24 तास उभं राहील. आणि प्रणंदनी ते काम खूप चांगल्या रीतीने केलं. पहिल्या दिवशी जेव्हा शूटिंग सुरू झाली 19 ऑगस्टला अक्कलकोटला, पहिल्या दिवशी तर स्केड्यूल 12 तासात होतं, पण अनफॉर्च्युनेटली मी 12 तासात नाही पूर्ण करू शकलो. तो पहिल्या दिवशी जी शूटिंग झाली ती 20 तासाची होती, आणि 20 तास पूर्ण टीम मेंबर, सर्वे कलाकार, पूर्ण टेक्निकल टीम, मेकअप टीम यु नो खंबीरपणे पाठीशी उभी होती. आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजे रात्री 2 वाजता शूटिंग झाली आणि दुसऱ्या दिवशी 6 शेड्यूल होतं, 6 वाजता पूर्ण टीम परत रेडी होती. म्हणजे असा हा जो सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला. तर मी प्रत्येक टेक्निकल टीम मेंबर्स खूप खूप धन्यवाद करतो. जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. इवन आपले जे मेकअप हेड प्रथमेश याचा एक सॉलिड सपोर्ट होता. विवेक पात्रे जो त्यांनी पूर्ण BTSचं काम केलं बिहाइंड द सीन, त्याचे खूप खूप धन्यवाद. महत्वाचं म्हणजे की हा जो चित्रपट आहे हम गयाने जिंदा आहे, याच्यात 8 वेगळ्या कथा आहेत. प्रत्येक कथामधून काही बोध घेण्यासारखं आहे आणि प्रत्येक जी कथा आहे ती विलक्षण आहे, समजण्याच्या पलीकडे. कारण आपण आपल्या दृष्टीने विचार करतो की अशा गोष्टी अशाच व्हायला पाहिजेत. आपण बऱ्याचदा क्वालिफाईड असल्यामुळे आपल्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर आपण काही गोष्टी कंक्लूड करतो, पण त्याच्या विचार, त्या विचार करण्याच्या पलीकडे ही आध्यात्मिक शक्ती आहे हे या चित्रपटाद्वारे आपल्याला दाखवायचं आहे. सी बेसिकली मी लेक्चरर, मुळात मी लेक्चरर आहे, कंटिन्युअस लेक्चर्सही सुरू असतात, पण महाराजांच्या कृपेने हे कार्य होते. कारण एकाच वर्षात 2 चित्रपट येणं हे खूप अद्भुत गोष्ट आहे. कदाचित एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसलाही ते पॉसिबल होईल का नाही होईल ते मला माहिती नाही, पण माझ्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं की एकाच वर्षी 2 चित्रपट आपण महाराजांच्या कृपेने काढू शकलो आणि त्याचं काम पूर्ण झालंय. हे वारंवार कळतं की हम गयाने जिंदा याची प्रचिती वारंवार मलाही मिळते आणि अशा खूप अद्भुत गोष्टी होतात. कारण या चित्रपटासाठी जवळजवळ 38 वेगळ्या लोकेशन्सला शूटिंग झाली व प्रत्येक लोकेशनसाठी आपल्याला 1 रुपया द्यायची गरज पडली नाही. का? कारण सर्व स्वामी भक्तांचा भक्कम सपोर्ट होता. तर प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक व्यक्तीचं मी जेवढं मी आभार व्यक्त करेल तेवढं कमीच आहे. मी हेच हे करू शकतो की आश्वासन देऊ शकतो की स्वामी मौली तुमच्या पाठीशी आहे, स्वामींनी तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुमच्यामुळे हा प्रोजेक्ट झाला. हा जो चित्रपट हा प्रत्येक स्वामी भक्ताचा आहे, प्रत्येक कलाकाराचा आहे जो या प्रोजेक्टबरोबर जुडला गेला आहे, किंवा जो व्यक्ती स्वामी समर्थांचं नाव घेतो त्याचा हा चित्रपट आहे. से हा चित्रपट काय आपण कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी बनवत नाही की आपल्याला हा एवढा तर चित्रपट बनवला म्हणजे आपल्याला एवढा फायदा व्हायला पाहिजे, नाही. आमचा फायदा एकच आहे की जेवढ्या स्वामी भक्तांनी हा चित्रपट पाहिला गेला ज्यातून काही बोध घेता येईल, महाराजांप्रती तुमची गोडी निर्माण झाली, हे आपलं अचीवमेंट आहे. से आज महाराजांचं कार्य अफाट आहे. आज महाराजांनी जवळजवळ 300 संतांना आशीर्वाद देऊन वेगळ्यावेगळ्या ठिकाणी कार्य करण्यास त्यांना भिक्षा दिली. जसं आपले गजानन महाराज, साईबाबा महाराज,
यांना आशीर्वाद दिले व त्यांना त्यांचं कार्य शिर्डी शेगावला सुरू करण्यास त्यांना आशीर्वाद दिले. असे आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचं कार्य अफाट आहे. कारण महाराजांचा जो कालखंड आहे तो 729 वर्षाचा आहे. त्यांचे एवढे कार्य की जगासमोर ते आणणं गरजेचं आहे. आणि एकटं हे कार्य मी एकटा करू शकणार नाही, तुमच्याच आशीर्वादाने तुमच्या साह्याने करायचं आहे. कारण आज महाराजांचं एवढं अभूतपूर्व कार्य आहे, पण अनफॉर्च्युनेटली महाराजांचं कार्य जगासमोर आलेलं नाही आहे. तर ही एक प्रेरणा घेऊनच आपण पुढे जातोय की महाराजांचं कार्य जगासमोर येणं गरजेचं आहे. म्हणून आपण ह्या चित्रपटाची निर्मिती करतोय. ऑफकोर्स चित्रपट काढायचं म्हटलं की पैसा येतो, कारण खूप साऱ्या कलाकारांनी त्यांचं मानधन कमी केलं. आपल्या पूर्ण टेक्निकल टीम, म्युझिक डायरेक्टर्स, लिरिक्स रायटर यांचा भक्कम सपोर्ट होता. खूप साऱ्या लोकांनी मानधनी घेतल्याने त्यांनी मला समोरून फोन करून सांगितलं की ही स्वामी सेवा आहे म्हणून आम्ही करतोय. आणि तसा तो सपोर्ट मिळाला, तसा तो उत्साह मिळत गेला आणि त्याच्यामुळे हे कार्य पूर्ण झालं. तर हे कार्य पुढे जाण्यासाठी पैसा लागतो. आणि काही लोकांनी अनफॉर्च्युनेटली प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर बॅकआउट केलं, पण जरी बॅकआउट केलं मग मी स्वामी भक्तांना आवाहन केलं की हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मदत करा. तर खूप साऱ्या स्वामी भक्तांनी आपापल्या प्रेरणे यथाशक्ती जी काही मदत केली त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. अजूनही आपल्याला थोडीफार फिनान्सची गरज आहे, पण ते पण नियोजन महाराज करूनच घेतील. आणि असं कार्य आपल्याला जगासमोर आणायचं आहे. सी या चित्रपटासाठी आपण भरपूरसे वर्कशॉप्स कंडक्ट केले. खूप साऱ्या कलाकारांनी वर्कशॉपमध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं. आणि या चित्रपटात 8 वेगळ्या स्टोरीज, सर्व स्टोरीजमध्ये कलाकार वेगळेवेगळे आहेत आणि 130 कलाकार जवळजवळ यांचा मी एक बोलू शकतो की अनकंडिशनल सपोर्ट होता. म्हणून हा चित्रपट चांगल्या रीतीने पूर्ण झाला आहे. सी या चित्रपटासाठी अक्कलकोट, पुणे, ठाणा, त्याच्यानंतर कोकणातही शूटिंग झाली. आणि कोकणात म्हणजे बेसिकली दीपक लोणे साहेब त्यांच्यावर जी स्टोरी बेस्ड आहे, ठाण्यात आणि कोकणात शूटिंग झाली. त्यांचा भक्कम सपोर्ट होता. अनफॉर्च्युनेटली ही खूप दुःखद घटना आहे की चित्रपटाची शूटिंग झाल्यानंतर त्यांचं यु नो निधन झालं. त्याचं आम्हाला खूप खूप वाईट वाटलं. कारण ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशीच ते मला दुपारी भेटणार होते, पण अनफॉर्च्युनेटली त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यामुळे आमची पूर्ण टीम हजरली. त्याचं आम्हाला खूप खूप वाईट वाटलं. आणि दीपक लोण्यांची जी इच्छा होती की मी ॲक्टिंग करावं, मी खूप लकी की त्यांच्याबरोबर ॲसोसिएट झालो. पार्ट 1 त्यांनी काम केलं, पार्ट 2 त्यांच्यावर जी स्टोरी बेस्ड आहे, आणि पार्ट 3 ते म्हणायचे की पुढच्या पार्टमध्ये मला विलनचं रोल दे. आणि त्याप्रमाणे ते लिखाण तर चालूच आहे, त्याप्रमाणे तो रोलही केला गेला होता. म्हणजे रोल लिख त्याचं लिखाण केलेलं आहे. तर अनफॉर्च्युनेटली नसल्यामुळे खूप वाईट वाटतं, पण आम्हाला माहिती की तुमचा आशीर्वादही आमच्या पाठीशी आहे. प्रत्येक गोष्टीत तुमचं किती बारकाईने लक्ष असतं हो. तुम्ही तुमच्या भक्तांवर किती प्रेम करता तुम्हाला समजणं म्हणजे गोड आहे महाराज, गोड आहे. माझे जे मेंटॉर आहेत प्रोफेसर नम्रता भट आणि रंजना मिस्त्री माई, हे सतत वारंवार मला गाईड करतात. व असे अनेक विभूती आहेत, तेही वारंवार महिन्यातून जसं त्यांना जमेल फोन करतात किंवा मला भेटायला मिळतं. आणि ते सतत महाराज काय आहेत, महाराजांचं कार्य काय आहे,
याच्याबद्दल सांगून खूप साऱ्या गोष्टीचं इनपुट देतात, ब्लेसिंग्स देतात, आणि हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आज या चित्रपटासाठी मी खूप लकी की आरती राठोड मॅडम या समोरून पुढे आल्या आणि ते बोलले की ठीक आहे, हा चांगला प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टसाठी मी तुला नक्की मदत करेल. तसंच प्रज्ञा तांबेताई किंवा असे भरपूरसे स्वामी भक्त आहेत, ते अचानक अनपेक्षितपणे उभे राहिले. रिसेंटली लालबागला राहणाऱ्या संगीता बटवल मॅडम याही उभ्या राहिल्या की ठीक आहे, जो काही थोडाफार फिनान्स आहे आम्ही आमच्या परीने कॉन्ट्रीब्यूट करू. आणि अशा लोकांनी जेव्हा आले, प्रोड्युसर बनायला रेडी झाले, तसं 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 तो प्रोजेक्ट मूव ऑन होत गेला. सी, बरोबर आहे की आपण चित्रपट म्हटला की पैसा लागतो, पैशाचं नियोजन आधी करा नंतर तो चित्रपट पूर्ण करा. पण आज आपण बघितलं की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात किंवा जगात जे वेगळेवेगळे संस्थान आहेत, मठ आहेत, मंदिरं आहेत, किंवा लोकांच्या राहण्यासाठी जसं अक्कलकोटला यात्री निवास, भक्त निवास, किंवा वेगळेवेगळ्या ठिकाणी जे स्थान आहेत, सी कुठे ना कुठे आपला भाव शुद्ध आहे, आपण करायला घेतला तर तो निधी जमा होतो. आणि किंवा आपण साधं घर घ्यायचं म्हटलं, घराची किंमत 50-60 लाख, आपल्याकडे 50-60 लाख नसतात, आपण बँकेकडनं लोन घेतो, पण आपण घर घेण्याची कुठे ना कुठे धमक दाखवतो. तर तिथं तो भाव वेगळा आहे, हा भाव भक्तीचा आहे. म्हणून भक्तीभावाने, शुद्ध भावाने हे कार्य पुढे नेण्यासाठी वाटचाल आपण केलं तर महाराज योग्य वेळी ते नियोजन करून देतात, आणि याचं वारंवार प्रचिती महाराज देत आहेत. तर मला माहिती की बऱ्याचदा मला लोक सांगतात कारण की चित्रपटासाठी पैसा नाही आहे, पैसा नसतानाही तू चित्रपट करायला सुरुवात करतो, मूर्खपणा नाही आहे का? तर माझं एक मत आहे की आपण हा मूर्खपणा म्हणा, वेडेपणा म्हणा, पण आज हे साक्षात महाराजांनी, ब्रह्मांडा नायकाने दिलेली प्रचिती की आपल्याकडे नसतानाही महाराजांनी हे कार्य करून घेतले, याची मोठी अनुभूती मिळालेली आहे. आणि कार्य पुढे करण्यासाठी मी एकटा काही करू शकत नाही, तुमचा मला भक्कम सपोर्ट हवा आहे. आज महाराजांची ख्याती जगात इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर न्यावी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज जसं मी बोललो की महाराजांनी 300 संतांना आशीर्वाद दिला, जसं आपले साईबाबा महाराज, आज साईबाबांबद्दल करोडो लोकांना जगात सर्वीकडे माहिती आहे, पण आज साईबाबांना भिक्षा आशीर्वाद देणारे आपले स्वामी समर्थ महाराज होते. तर त्यांची ख्याती, त्यांच्याबद्दल ही जगाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर तो आपला अठास आहे, तो आपला एक प्रयत्न आहे, तो आपला एक वेडेपण आहे की तो न्यायचा, आणि याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तरच तो हा आपण हे कार्य पुढे ठेवणार आहे, की असं नाही की हम गया नहीं जिंदा है पार्ट टू झाला नाही, हे कार्य पुढे चालत राहणार आहे. कारण एवढे वेगळेवेगळे एक्सपिरियन्सेस, प्रत्येक स्वामी भक्तावर एक चित्रपट बनू शकेल हे मी वारंवार नेहमी सांगतो. कारण जिथे जिथे मी भेटतो, जसं रिसेंटली मी नांदेड सिटीच्या अनेक स्वामी भक्तांना भेटलो, प्रत्येकाचे एवढे अनुभव आहेत, आणि मला तेच वाटतं की प्रत्येक स्वामी भक्तावर एक चित्रपट होऊ शकतो. या चित्रपटासाठी माझ्या आई बाबा किंवा माझा सक्का लहान भाऊ, माझा जरी तो सक्का लहान भाऊ, तो माझ्यासाठी रामासारखा आहे, माझी वहिनी, माझा पुतण्या, किंवा पुण्याचे आपले प्रताप गोगावले काका, अनेक विभूती, मी प्रत्येकाचं नाव इथे नाही घेऊ शकत किंवा ते पॉसिबल नाही आहे, कारण असे हजारोंनी स्वामी भक्त आहेत, त्यांनी अनकंडिशनल सपोर्ट केला आहे. तर मला माफ करा, मी तुमचं नाव आत्ता या क्षणी नाही घेऊ शकत आहे, कारण माझं तुमच्याबद्दल, जरी मी नाव नाही घेऊ शकत आहे, पण माझं तुमच्याबद्दलचं भाव, रिस्पेक्ट, प्रेम कधीच कमी होऊ शकणार नाही, कारण तुम्ही निस्सीम स्वामी भक्त आहे. तर प्रत्येकाला कोटी कोटी धन्यवाद. मी वारडे काकांचाही धन्यवाद करतो की प्रत्येक वेळी त्यांनी इथे शूटिंगसाठी मला परवानगी दिली, आज त्यांच्या सपोर्टमुळे आज हे कार्य इकडे होऊ शकतं आहे. आणि जेवढे माझे कलाकार, चित्रपटाची पूर्ण टेक्निकल टीम, मेकअप टीम, किंवा प्रथमेश पास्ते, जो हा चित्रपटाचं पूर्ण एडिटिंग काम करतो आहे, आणि सागर सनी, रुपेश भोसले साहेब, जे लिरिक्स रायटर आहे, गीतकार आहे, प्रत्येकाचे कोटी कोटी धन्यवाद. आणि हे असंच कार्य आपल्याला पुढे न्यायचं, व या पुढच्या कार्यासाठी मला तुमची मदत लागेल. मी बऱ्याचदा माझ्या गोष्टीत चुकेल, पण भाव कमर्शियल नाही आहे. हा चित्रपट बनवण्याच्या मागे भाव कमर्शियल नाही, भाव एकच आहे की
शुद्ध भावाने, भक्तिभावाने, श्रद्धा श्रद्धेने आपल्याला आध्यात्मिक कार्य जगासमोर आणायचंय व महाराजांची कीर्ती, महाराजांचा प्रचार आपल्याला जगाच्या प्लॅटफॉर्मवर न्यायचंय. या कार्यासाठी आपण या चित्रपटाची निर्मिती करत आहोत. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी माझा देवा, स्वामी माझा सखा, सोबती माझा सांगती, अजण त्याचे रूपा असे हे विश्वस्वरूपा, ब्रह्मांड नायक ते मालक. स्वामी समर्थ सद्गुरु समर्थ, माझा देव माझा भाव, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.